जय आदर्श मित्रांनो, मा सतीश पतवे, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मग आज तुम्हाला आपले आदिवासी समाजामध्ये पहिली कंचे झाडाची पाना पत्रवळ्या म्हणून वापरायची. पत्रवळ्यामध्ये काय शिवीत वगैरे काय नाही, पण त्या रानातून आणून तोडून आणायची आणि मग त्या लग्नात सगळ्यांना वाटून द्यायची, त्याच्यावर जेवण करायचं, जेणेकरून खर्चाची भरपूर बचत व्हायची आणि जेवण एकदम भारी वाटतं त्याच्यावर मस्त. तर चला, इथंच झाड आहे, तुम्हाला झाड दाखव. इथंच झाड आहे, ते झाडाची पाना खोडून दाखव तुम्हाला. झाड आहे, या पाना देशी पाना असे एकदम भारी मस्त पैकी हेरा. या पाना याला काय भोग बी काहीच नाही राहत. हे आवडी मस्त पाना राहतात. हे पाना पहिले जमान्यात लोक खुडून आणायचे रानात, अखी वाडी म्हणून खुडायला जायचे आणि पानं असे भरपूर खुडून आणायचे. तर याच्यामुळे ना पत्तरवाळ्यांचा बराच खर्च वाचायचा. त्यावेळेस लोक सगळे एकमेकाला मदत करायची, अजून कोणत्या ठिकाणी करतात. तर हे पानं या पानं झाड भरपूर पानं हे आजूबाजू ना अजून इकडून दाखवत तुम्हाला. हो या सगळी ते झाडाची पानं हे ह्याच पानाकडून आणायची पहिली लग्नाला जेवण करायला द्यायची. जेणे म्हणजे पत्तरवाळ्या आता जे आले आहेत तुमचे थर्माकॉलचे वगैरे किंवा कागदाचे ते तसे किती मार तर तुम्हाला मग आतरून दाखवतो कसे जेवण तिथे बघू. इथं आतरून दाखवतो पानं असे. तर आपले आदिवासी लोकांना पहिले ह्याच पाना याच्यावरच जेवायला. आता हे काय माल एवढा खास आत्र आहे जमात नाही, पण जे लोक आहे ना ते असं लय भारी असं गोळा करून या करायचे, तर तेवढा भारी आपल्याला जमत नाही. हे असं आणि हे अशी पानं प्रत्येकाला अशी एक चार पाच पानं. आता थोडक्यात हे बारीक बारीक कसं बसलं आहे तर त्या प्रत्येकाचं जसे चार पाच पानं देणार, मग त्या झालं देणार. आणि आता नवीन माणसं आता तिथले स्थानिक लोक असल्यावर त्यांना हे मानतात, पण मग नवीन असल्यावर नाही. तर ते म्हणजे लोक आवडी भारी का म्हणजे ज्याला येत नाही त्याला आथरून देणार. तर मग आवडी भारी आपली आदिवासी माणसं राहतात. तर आपली आदिवासी परंपरा एकदम भारी होती. पहिले रानातून पानं आणायची, खर्चाची बचत व्हायची, पण आजकाल लोक इसरून गेली, प्रथा मोडली. तर मला वाटतं जिकडे ह्या पानं ते लोकांनी अशी पानं आणून डेली पाहिजे. तर खर्च जेणेकरून लग्नात भरपूर खर्च होतो, तर खर्च बराचसा वाचून त्याच्यामुळं म्हणजे ही अशी पद्धत परत आली पाहिजे बा थोडक्यात. कारण की यांना पत्तरवाळ्यांचा बराचसा खर्च वाचतो. तर मित्रांनो, बरेच जणांना माहीत नसं का पहिले लोक कशी जेवायचे काय. पाना नाव काय ह्या हे पा हे झाडाचं नाव चांद्याचं झाड म्हणून सांगतात. आता बरेच ठिकाण वेगवेगळं व्हाय आता नक्की मला माहीत नाही, पण मग काहींचे तोंडचं ऐकलेलं चांद्याची पानं म्हणून. तर याला चांद्याची पानं सांगतो वाटत. तर माझ्या त्याची आवडा माठा पान राहतं, आवडा माठा पान याला 10 पानं आतरायची गरज नाही, एकच भरपूर झालं ना. एकच पानं म्हणजे तुमचा सगळा मावणार, जास्तीत जास्त 2 घ्या. हे देसायचा तोडून टाकायचा असा, 2-3 पानं तर असा काम होऊन जात. काढी लावून घेतलं शेवणच होत. तर त्याचे अगोदर पहिल्यांदा काढी लावून शिवायची, पण बघ नंतर मग थोडक्यात माणसं जशी थोडक्यात आधुनिक युगात फास्ट होत चालली, तशी आपल्या आदिवासी लोकांचं जीवन फास्ट होत चालला. मग शिवायची कमी झाली, काढी शिवाय लागत. आणि मग अशी पानंच द्यायला लागली, पण म्हणजे पानं देणं पण चांगलं आहे काय तसं म्हणजे घ्या नाही. तर हे एकदम भारी ह्याला बरं. याचा तुमचा वरण भात पहिला आपला उडदाची डाळ भात
आवडा जेवण असं एकदम पोटभर मस्त. एके पानात काम, एके पानात काम होईल, एके पानात काम होईल. त्याला कुठं भोका नाही काय नाही का गळायला काय तसं काहीच नाही. चालेल तर मित्रांनो, कसं काय वाटली माहिती? आवडली होते नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. अजून अशीच तुम्हाला वेळ भेटेल तशी माहिती मग देत जाईल. तर आज तुम्हाला चांदीची पानं दाखवली. असंच आज कुठं वाईट तारणा ना वाईट आलो आम्ही, तर इथे दिखली झाडा तर म्हणून चला आज लोकांना बरेच जणांना माहिती असं त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवू खास. चला.